हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99-22-51-1008। जनताच काकांना डोक्यावर घेईल, कोगनोळी येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास। पैसे जरी नसले तरी जनतेचे प्रेम काकांच्या पाठीशी आहे, त्यामुळे जनताच काकांना डोक्यावर घेईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले। निपाणीचे काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ ते कोगनोळ येथे आयोजित सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील हे होते। पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही। जीएसटी, नोटबंदी, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान झाले आहे। भाजपाच्या कारभाराला कंटाळून त्यांच्या पक्षातील अनेक मातब्बर नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत। 40% कमिशन घेण्याच्या भाजप सरकारच्या प्रवृत्तीमुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर मेटाकुटीस आलेले आहेत। मोदी सरकारने डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर दरवाढ करून सामान्यांचं जगणं मुश्किल केलं आहे। 3-4 टीएमसी पाणी द्यायचा करार केला होता। गेल्या 15 दिवसापूर्वी प्रकाशची हुक्केरी आली होती मुंबईला। आता आमचं सरकार तिथे नाहीये, सरकार एक वेगळं आहे। तरी माणुसकीच्या नात्यानं कुठलंही सरकार असलं तरी आम्ही आमच्या बांधवांना, कर्नाटक राज्यातल्या बांधवांना आमच्याकडे शिल्लक असलेलं पाणी देतो। आणि काही तुमच्याकडे जास्त असलं तर आम्ही जर भागामध्ये मागणी करतो। पण ही परंपरा या वेळेला देखील चालू ठेवावी म्हणून मी स्वतः आज आमचे सिंचन मंत्री आहेत, इरिगेशन मंत्री आहेत, त्यांना विनंती केली। प्रकाशजी उकेरी जाऊन त्यांना भेटले। मला खात्री आहे की महाराष्ट्राकडून कर्नाटकला या परिसरामध्ये पाणी दिलं जाईल आणि शेतकऱ्यांची आणि तहान भागवण्याकरता आम्ही मदत करू। मित्रांनो, कर्नाटक राज्यातली आणि देशातली ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। देशामध्ये एक बदलाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। केंद्र सरकारला, मोदी सरकारला आता 9 वर्ष झाली। 9 वर्षामध्ये त्यांनी काय काय आश्वासन दिली, त्यातली किती पूर्ण केली, किती अर्थव्यवस्थेचं किती नुकसान केलं, नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं, नोटबंदी केली, जीएसटी आणला, एकदम अचानक कोविड मध्ये लॉकडाऊन केलं, लोकांचे हाल हाल झाले। केंद्र सरकारमध्ये जे काही चाललेलं आहे त्यामध्ये एक बदलाचं वातावरण केंद्र सरकारमध्ये चालू झालेलं आहे। वैयक्तिक प्रधानमंत्र्यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत। आणि कर्नाटक बद्दल बोलायचं तर कर्नाटकची आज ख्याती, एक कर्नाटक हे देशातलं एक महान राज्य आहे। कर्नाटकमध्ये देशाला अनेक सुपुत्र दिलेले आहेत। कर्नाटकची आज कीर्ती कशापडून झालेली आहे, कर्नाटकची आज जाहिरात झालेली आहे 40% कमिशन मिळून। दुर्दैवी गोष्ट, ज्या कर्नाटक राज्याला एक उज्ज्वल इतिहास आहे, अनेक गोष्टी अनेक बाबीमध्ये महाराष्ट्राची कर्नाटकची आमची स्पर्धा असते, हेल्दी स्पर्धा असते। कारण राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे। त्या कर्नाटक राज्यामध्ये आज जे चाललेलं आहे ते ऐकून अत्यंत दुःख होत। आणि त्यामुळं
हे करप्शनचं डबल इंजिन सरकार आहे. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींचं करप्शन आणि कर्नाटक राज्यामध्ये भाजप सरकारचं करप्शन, रेकॉर्ड तोड करप्शन. आणि म्हणून आज कर्नाटकच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे इथं परिवर्तन करायचं, काँग्रेसचं स्पष्ट बहुमत द्यायचं, काँग्रेसचं सरकार आणायचं. हा कर्नाटकच्या जनतेने निर्णय दिला. प्रत्येक तुम्ही सर्वे बघा, दिल्लीचे जे निरीक्षक आहेत जे कर्नाटक मध्ये ते सांगतायत की अब की बार तो काँग्रेस की सरकार ही आहे. म्हणून मग अनेक इतर छोट्या छोट्या पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात यायला लागले. आताही आपण बघितलं, माझा काका पाटलांशी सतत फोनवर किंवा भेटीच्या रूपानं, कधी मुंबईमध्ये, कधी कराडमध्ये, कधी इकडे बेळगावमध्ये आलो तर संपर्क भेटीगाठी होत असे. मी त्यांना विचारायचो, काका काय चाललंय आता या निवडणुकीत, काय करायचं? काका मला म्हणायचे की आता नाही बाबा, मी आता काय उभं राहणार नाही. म्हटलं असं कसं चालेल, तुम्ही अत्यंत तिथं लोकप्रिय आहात, तुम्ही लोकांची खूप कामं केलेली आहेत आणि लोक तुमचं नाव घेतात. काका म्हटले नाही मी आता थांबायचा निर्णय घेतला. पण नंतर मला कळलं की लोकांचा इतका आग्रह झाला, इथं हायकमांडचा आग्रह झाला की नाही काका पाटलांसारखा प्रामाणिक सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता, त्यांना अनेक वर्ष या परिसरातल्या मतदारांची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे, त्या काका पाटलांनाच काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळणार. सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला. मला वीर कुमार पाटलांनी सांगितलं की नाही काका काय म्हणत असले तरी आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा निर्णय झालेला आहे की काका पाटलांनाच तिकीट द्यायचं. शेवटी काँग्रेस पक्षाला काका पाटलांनाच तिकीट द्यावं लागलं. प्रचंड मोठी लोकप्रियता. मध्ये ती मला वाटतं 2015 ने एका कार्यक्रमाकरता इथं आलो होतो. इथं मला वाटतं आपल्याकडे येऊन गेलो होतो कोकणला. या परिसरामध्ये काही ना काही कामाकरता कधी घरगुती नात्यातले काही कार्यक्रम असतात, लग्न समारंभ असतात, सुखदुःखाच्या प्रश्नात आमचं येणं जाणं होत असत. म्हणून आपण शेजारी असलो, आपली दुःख सुख दुःख सारखी आहेत, फार काही वेगळी नाहीत. म्हणून मी तुम्हाला खास काकासाहेब पाटील म्हणाले, मी अर्जुनी येथे MIDC ला मंजुरी पृथ्वीराज चव्हाण व नारायण राणे यांच्याकडून मिळवली होती. सदर MIDC मंत्री जोल्ले आणि माजी आमदार जोशी या दोघांमुळे बंद पडली. संबंधितांना दिले आणि नारायणराव राणे उद्योगमंत्री महाराष्ट्राचे होते, त्यांनी ताबडतोब विनंतीची कारवाई केली. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अर्जुनी गावच्या 7-12 उतार्यावर स्टॅम्प मारली. परंतु ज्यावेळी जमीन संपादनाचा विषय आला, त्यावेळी त्या औद्योगिक वसाहतीला विरोध करण्यासाठी या विद्यमान आमदार शशिकला जोडले आणि या भागाचे माजी आमदार सुभाष जोशी या दोघांनीही त्याला विरोध केला आणि ती औद्योगिक वसाहत बंद पडली. तर तरुणांना कामाला हात मिळावेत, हाताला काम मिळावं आणि आपल्या भागातील बेरोजगारी संपावी या चांगल्या उद्देशाने बाबांनी आम्हाला औद्योगिक वसाहत दिलेली होती. मला वाटतं कासुंडी त्यावेळी औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी झाली बाबांच्या काळामध्ये. तर अशा अनेक योजना अनेक गोष्टी आम्ही यांच्याकडून करून घेत होतो. आता 10 वर्ष तुम्ही आमदार आहात, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुम्ही मंत्री आहात. आम्ही कायम सांगतो की आम्ही कळमवाडीचा करार करून 4 DMC पाणी आणलेलं आहे. अजून आपल्या भागाला 2 DMC ची गरज आहे, तर 2 DMC पाणी आणण्याचं काम तुम्ही करा. केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाचं सरकार, ते त्यांच्या हातून झालेलं नाही. मग विकास कुठला शाश्वत अशा प्रकारचा केला? 12व्या, 14व्या व 15व्या अर्थव्यवस्थेच्या शिफारसीनुसार निपाणी शहराला
नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी 35 कोटी रुपये मी मंजूर करून घेतले। त्या कामांची सुरुवात आता झालेली आहे। भागामध्ये चांगले अशा प्रकारचे काम करायचं झालं तर त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लागलेले असते। खडकलाट पाणी पुरवठा योजना 7 गावची केवळ आणि केवळ बाबांच्या सहकार्यामुळे झाली। बाबा केंद्रात होते, त्यावेळी रघुवीर प्रसाद सिंह नावाचे ग्रामीण विकास मंत्री होते। बाबांनी त्यांना सांगितलं की या लोकांचा हाल जास्त होतोय आणि हे नियमात बसून तुम्ही करून द्या, त्यांनी करून दिलं आणि म्हणून ते पाणी आमच्या वाळकीपर्यंत येते। आता ती ही गावं आमच्या मतदारसंघात नाही, हा भाग दुसरी गावं आली। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा करायचा आहे त्यातले 5 मुद्दे असे केलेले आहेत। प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज फ्री, तो कुठल्याही जाती धर्माचा असेल। प्रत्येक घरातल्या कर्तबगार महिलेला, कर्त्या महिलेला महिन्याला 2000 रुपये तिच्या खात्यावर जमा होणार। त्याचबरोबर रेशन कार्डावर 10 किलो तांदूळ हा मोफत मिळणार आहे। 3000 रुपये जे पदवीधर आहेत आणि बेरोजगार आहेत त्यांना दरमहा 3000 रुपये मिळणार आहेत। डिप्लोमा होल्डर जे आहेत त्या सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। आणि परवा कोलारच्या सभेत राहुलजी गांधींनी सांगितलेलं आहे की सगळ्या महिलांना कर्नाटकातल्या कर्नाटक एसटीनं कुठेही फिरण्यासाठी तिकीट लागणार नाही, सगळीकडे बसचा प्रवास महिलांना मोफत आहे। तर अशा लोकाभिमुख लोक कल्याणकारी योजना काँग्रेस पक्षाने केलेली आहे। काँग्रेस या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस निरीक्षक मोहन जोशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे, पंकज खोत, सतीश पाटील, प्रकाश कदम, अनिल कुरणे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली। या सभेला निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, बेडख्या ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा पंचायत माजी सदस्य अमृता पाटील, सुप्रिया पाटील, उमा पाटील, पद्मा पाटील, प्रीतम पाटील, बाबूराव खोत, सचिन खोतल यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी गौतम जाधव, निपाणी।